कावड उत्सव दरम्यान येणाऱ्या भाविकांना राजराजेश्वर मंदिर संस्थान तसेच पोलीस प्रशासनाकडून आवाहन. संपूर्ण महाराष्ट्रात अकोला शहरातील कावड यात्रा प्रसिद्ध आहे. श्री राजराजेश्वर महादेव मंदिरात गांधीग्राम येथून पूर्णा नदीतून जलाभिषेक करतात. यासाठी अकोला शहरात संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या सेवेसाठी भक्त आणि सेवाभावी शिवभक्त श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कावड उत्सव साजरा करण्यात येतो. यासाठी राजराजेश्वर संस्थान व संबंधित पोलीस विभागाने केलेल्या आवाहनानुसार भक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे महिलांनी परिधान केलेल्या दागिने सांभाळत दर्शन आराधना करून आपापले दागदागिने शक्यतो मंदिरात येताना घरी ठेवून मंदिर परिसरात यावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची दागिने चोरी किंवा लुटमार होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन श्री राजराजेश्वर संस्थानचे गजानन घुंगे तसेच जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शशिकांत देवलकर यांनी केले आहे. तसेच बेवारस वस्तूंना हात न लावता जवळील पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नमस्कार, मी जुने शहर पोलीस स्टेशनतर्फे श्री राजराजेश्वर मंदिर या ठिकाणी श्रावण सोमवारनिमित्त सर्व भाविकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की सर्व भाविकांनी दर्शन घेताना व विशेषतः महिला भाविकांनी दर्शन घेताना विशेष काळजी घ्यायची आहे. आपले दागदागिने सांभाळावे, त्याचप्रमाणे आपल्यासोबत जे काही लहान मुलं असतील यांनासुद्धा आपण सांभाळावे आणि आपणास कोणत्याही प्रकारचे संशयित वस्तू संशयित इसम दिसल्यास तात्काळ पोलिसांना सांगावे, जेणेकरून संबंधित संशयित इसमांवर आम्हाला तात्काळ कारवाई करता येईल, पुढील कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रतिबंध घालण्यात येईल. धन्यवाद. त्याचप्रमाणे विशेषतः 3 श्रावण सोमवार होत आहे आणि 4 श्रावण सोमवारी आपणा सर्व भाविक भक्तांची प्रचंड गर्दी असते, त्या अनुषंगाने सर्व महिलांनी आपले दागदागिने सांभाळावे, शक्यतोवर दागदागिने न घालता दर्शन घेतल्यास आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला सणोत्सव साजरा करता येईल व कोणत्या प्रकारची अनुचित घटना घडणार नाही अशा प्रकारचं आपल्याला करता येईल. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारचे कृत्य आपण जर आपण कोणी करत असेल तर तात्काळ जुनेश्वर पोलिसांना संपर्क साधावा. गजानन मधुकरराव घोंगे, श्री राजराजेश्वर मंदिर विश्वस्त म्हणून दायित्व आहे. श्री राजराजेश्वर मंदिराच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रात सर्वदूर कावड यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. ती कावड यात्रा पुढच्या सोमवारी म्हणजे 11 तारखेला येणार आहे. त्या उद्देशाने मंदिराने सगळ्या बारीक सारीक व्यवस्था केलेल्या आहेत. महिलांची वेगळी रांग, पुरुषांची वेगळी रांग, येताना सगळ्या कावड बाहेरच सोडून भरण्याने त्या ठिकाणी पाण्या जलाभिषेक होईल. जलाभिषेकासाठी कोणताही नंबर लावायचं काम नाही, त्यांना एक विशेष व्यवस्था ती निर्माण केलेली आहे. सर्व महिलांना या निमित्ताने विनंती आहे की त्यांनी कृपया आपापले दागदागिने सोबत मंदिरात आणू नये आणि लहान मूळ सांभाळून ठेवावे. शक्यतोवर मंदिरात कमीत कमीत वेळात दर्शन घेऊन त्या ठिकाणची गर्दी कमी करावी ही या निमित्ताने सर्वांना विनंती करावीशी वाटते. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.